या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? फंक्शन ऑफ फंक्शन. जनरली आपल्याला माहिती असणारे फंक्शन कुठले आहेत? लॉगरिथमिक फंक्शन, इन्वर्स फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे काय? फंक्शन ऑफ फंक्शन, एक्झाम्पल साईनला समजा लॉग ऑफ एक्स असं जर फंक्शन असेल, साईनच्या आत जर कुठलं फंक्शन असेल लॉग ऑफ एक्स, तर हे आहे फंक्शन ऑफ फंक्शन. आणि फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजेच कंपोजिट फंक्शन. ह्या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. लॉग लॉग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे कॉस फंक्शन आहे, लॉगला कॉस आहे म्हणजे ते पुन्हा फंक्शन ऑफ फंक्शन आहे म्हणजेच काय? कंपोजिट फंक्शन आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे त्याला पॉवर आहे, हे पण एक कंपोजिट फंक्शन आहे. पुन्हा सेक इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन, इनवर्स फंक्शनला अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, फंक्शन ऑफ फंक्शन आहे. त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शनला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शनला लॉगरिथमिक फंक्शन आहे. ही सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? कंपोजिट फंक्शनचे. किंवा साईनला लॉग आहे, लॉगला ई आहे, ईला ए एक्स स्क्वेअर आहे. किंवा ई रेस टू साईन इनवर्स आहे, साईन इनवर्सला पुन्हा लॉग आहे, पुन्हा एक्स आहे. किंवा असं पण होऊ शकतं की फंक्शनलाच पुन्हा सेम फंक्शन लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ एक्स, म्हणजे सेम पण फंक्शन रिपीट होऊ शकतं. तर ही जी काय एक्झाम्पल्स आहेत ही कंपोजिट फंक्शनचे आहेत. आणि अशा प्रकारच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे आपल्याला इथून पुढे स्टडी करायचं आहे.